नमस्कार, मी शनाय शेख, दिनमा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमा न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेल्मेट नसल्यास पोलिसांनी दंड न आकारता व्यावहारिक मार्ग अवलंबावा, पालकमंत्री गिरीश बापट यांचं पोलिसांना आव्हान. यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्यात दाखल. पिंपरी चिंचवडच्या आळंदीजवळ वडमुखवाडी येथे एकाच कुटुंबातील 5 जणांना झाली विषबाधा. आणि पत्रकारांच्या पेन्शनचा विषय लवकरच मार्गी लागणार, पालकमंत्री गिरीश बापट यांचं आश्वासन. आता बातम्या सविस्तराने. शहरातील गल्ली बोळातून अरुंद रस्त्यावरून वाहने जात असतात. अनेक महिला मुलांना शाळेत सोडायला जात असतात तेव्हा वाहनांचा वेग कमीच असतो. अशावेळी हेल्मेट नसल्यास पोलिसांनी दंड न आकारता व्यावहारिक मार्ग अवलंबावा आणि प्रबोधनावर भर द्यावा असं मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा वेग खूप जास्त असतो. मागील वर्षभरात एकट्या पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात 275 वाहन चालकांच्या अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झालाय. त्यामुळे महामार्गावर हेल्मेट सक्ती झालीच पाहिजे. वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचं आहे. हेल्मेट सक्ती हा कोर्टाचा निर्णय आहे आणि कोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण जाऊ शकत नाही. कोर्टाचा निर्णय हा कायदा असतो, त्यामुळे त्यावर अधिक चर्चा न करता पुणेकरांनी स्वतःच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलंय. हेल्मेटच्या संदर्भात जुन्या काळी जेव्हा याची चर्चा सुरू झाली तेव्हा व्यवहारिकदृष्ट्या ते अडचणीचं होतं आणि म्हणून मी त्यावेळेला म्हणायचो की आपण त्याची सक्ती करू नये म्हणून. पण आज अशी परिस्थिती आहे की राज्यामध्ये हजारो माणसं अपघातात मरत आहेत. एकट्या पुणे शहरात सावधान 250 लोक ही डोक्याला इजा होऊन मेली आहेत आणि 250 लोक जिल्ह्यात मिळत. एका वर्षात आकडा 500-600 वर आहे. आज वाहनांचा स्पीडही वाढला आहे आणि त्यामुळे नॅशनल हायवे आणि स्टेट हायवे इथे हेल्मेट हे कंपल्सरीच केलं पाहिजे आणि आता ते माणसाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. माझं एवढंच म्हणणं त्याच्यात होतं की जेव्हा आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत, गल्ली बोळ आहेत, अनेक महिला मुलांना शाळेत सोडायला जातात, तर अशा ठिकाणी जिथं वाहनाचा स्पीड 10-15 आहे तिथं कायदा जरूर आहे, तो मानलाच पाहिजे. व्यावहारिक मार्ग काढावा अशीच माझी इच्छा आहे. तसंच मी पोलीस कमिशनरांना सांगितलं आहे. पण आज देशभर जगभर लोक हेल्मेट वापरत आहेत, ते आपल्याच सुरक्षिततेचे करता आहे. त्यामुळे दंड वगैरे न करता प्रबोधन करावं. आणि आपण 1,00,000 रुपयाची स्कूटर घेतो तर त्याच्यात एक थोडासा पार्ट हेल्मेटचा घेतला तर आपली सुरक्षितता आहे. जो माणूस रस्त्यावर मरतो त्याचं सगळं कुटुंब उघडं पडतं आणि मग शेवटी तो दोष त्याचा असतो आणि भोगावा लागतो कुटुंबाला. त्यामुळे याच्यात अतिरेक करू नये पण प्रबोधन करावं. पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात तो यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्याच्या मार्केट यार्डात दाखल झालाय. मार्केट यार्डमधील व्यापारी रोहन उरसळे यांच्याकडे आंब्याची 20 डझन इतकी आवक झाली आहे. यावर्षी 15 दिवस आधीचा आंबा बाजारात दाखल झालाय. या आंब्याला प्रति डझन 700-800 रुपये इतका भाव आलाय. याशिवाय बदाम, सुंदरी, लालबाग या जातीचे आंबेही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. सध्याच्या तारखेला तुम्ही बघितलं तर प्रामुख्याने आवक ही कर्नाटक राज्यातूनच होती आहे. त्याच्यात व्हरायटी ज्या आहेत त्या तिकडून ते बैगनपल्ली म्हणजे बदाम आंबा, हापूस, लालबाग आणि सुंदरी या प्रामुख्याने या 4 व्हरायटी दाखल झाल्या आहेत. त्यातल्या त्यात बदाम आणि लालबागची आवक चांगली आहे आणि साधारण ही आवक 15-20 दिवस लवकर बाजारात बघायला मिळते आहे. हळूहळू जसं थंडी कमी होईल, उन्हाचा ताप वाढत जाईल, तसं तसं आवक पण वाढेल आणि त्याची मागणी पण हळूहळू वाढत जाणार आहे. आता पिंपरी चिंचवडच्या आळंदीजवळ वडमुखवाडी येथे एका कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका 6 वर्षाच्या मुलीचा समावेश असून सकाळी रव्याची उपीट खाल्ल्याने चक्कर येऊन विषबाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. उपीट खाल्ल्याने विषबाधा झाली असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय. कुटुंबातील 3 व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून सर्व रुग्णांवर पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत दिघी पोलीस अधिक तपास करतायत. वडमुखवाडी मधून आपल्याकडे 4 ते 5 पेशंट आलेले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारादरम्यान त्यांनी शेळा भात व उपीट खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाल्यासारखं असं वाटतं आहे. पण आपण तिघांची प्रकृती जरा गंभीर आहे, त्यांना ॲडमिट केलं आहे, प्राथमिक उपचार चालू झालेले आहेत. त्यानंतर त्यांचे माहिती घेतल्यानंतर असं कळतं आहे की स्टेटमेंट वेगवेगळे येतात. तर पोलीस आल्यानंतर ते क्लिअर होईल की काय खाल्ल्यामुळे झालं आहे की काही औषध घेतलं वगैरे. तर ॲडमिट तर आपल्याकडे 5 पेशंट आपण ॲडमिट केलेले आहेत. त्याच्यातला जो मुलगा आहे तो व्यवस्थित आहे. छोटी बच्चू आहे ती आपल्याकडे पेडॅट्रिक वॉर्डमध्ये
उपचार घेत आहेत. बाकीचे 3 पेशंट आहेत ते आपल्याकडे कॅज्युअल्टीमध्ये सध्या ॲडमिट केलेले आहेत. पत्रकारांच्या पेन्शनचा विषय मार्गी लागला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल असं पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितलंय. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या विषयात आता मार्ग निघालाय. पत्रकार म्हणून पेन्शन देण्याचं निकष ठरवावे लागणार आहेत. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. मराठी पत्रकार दिनानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बापट बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि पालकमंत्री बापट यांच्या हस्ते करण्यात आलाय. स्नेह मेळाव्यासारख्या कार्यक्रमातून कुटुंब आणि मित्र म्हणून पत्रकारांचं एकत्रीकरण गरजेचं आहे. पत्रकारांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू असं मत यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलंय. माझ्या डोक्यात पत्रकारितेबद्दल आता काही बोलायचंय, चर्चा घडवायची असं अजिबात नाही. साधारणपणे आमच्यासारख्या राजकीय सामाजिक जीवनात काम करणाऱ्याला पत्रकारांची भेट ही रोज आहे, काही ना काहीतरी कारणाने कुठेतरी. आणि मग जेव्हा पत्रकार दिन असतो तेव्हा आपण याच्यात काहीतरी पुढाकार घ्यावा असं मी मागचे काही वर्ष माझ्या डोक्यात होतं, मागच्या वर्षी आपण केला. त्याचा फायदा बातमी येण्याकरता किंवा न येण्याकरता नाही आहे, पण एक व्यक्तिगत संबंध म्हणजे आज मला खूप लोक इथे भेटले. आता मी नावं खरं सगळ्यांचीच घेऊ शकतो पण वेळाभावी घेत नाही. इथे काही मूर्ती आहे, हॅरी डेव्हिड आहेत, इतकी लोक भेटले की सहसा आता हे वयोमानाप्रमाणे किंवा रिटायर्ड झाल्यावर भेटत नाही. तो एक आनंद असतो की आपण ज्यांच्याबरोबर काम केलं किंवा महापालिकेत असताना आमदारकी करत असताना जे आपल्याला सहकार्य करायचे ते सगळे लोक आज भेटतात. आणि म्हणून हा एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद पंडितजी आज आम्हाला या कार्यक्रमातून मिळतो. आणि म्हणून पालकमंत्री तर माझं कर्तव्यच आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन मैत्री म्हणून हा जो प्रकार आहे त्याच्यातनं हे सगळं काम करावं असं मला वाटलं. आणि म्हणून मी आज काही पत्रकारिता त्याची स्थिती अपेक्षा वगैरे असल्या फार अवघड विषयात जात नाही, कारण प्रॅक्टिकली बघतोच आहे आपण रोज काय चालले ते. त्यामुळे काही गरज नाही त्याची, केवळ एकत्र येणं आणि भेटणं एवढाच उद्देश याच्या मागचा आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिन मांडणी. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण केमोथेरपी व्यवस्थापन चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट ENT सर्जन जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूवर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता. म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाणीपुरी खाणाऱ्यानं थोडीशी सावधानी बाळगाच, कारण पुरीचं पीठ पायाने तुडवत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
तुम्हाला पाणीपुरी खाण्यास प्रचंड आवडते का? जर त्याचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आणि तितकीच किळस आणणारा प्रकार दापोडी परिसरात घडलाय. पाणीपुरी तयार करण्यासाठी लागणारं पीठ कामगार पायाने तुडून मळत असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरातील हा व्हिडिओ आहे. हा पाहिल्यानंतर पोलिसांनी अन्न आणि भेसळ प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देतील का, हाच प्रश्न आवडीने गोल गप्पे खाणाऱ्यांना पडला असेल. वेल, करायला पाहिजे कारवाई, कारण की सगळ्यांनाच आवडते, असं काय नाही. प्रॉपर एज सगळे पण खातात, पण एक कारण अनहेल्दी पण आहे. आणि पोलिसांनी जर कारवाई केली तर चांगली गोष्ट आहे, कारण की आजकाल फास्ट फूड वगैरे, आता घरचं जेवण तर सगळे नाही घेऊ शकत. आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरायला वगैरे गेलो की पाणीपुरी म्हणजे ते नॉर्मल झालं लाईक. तर हां ठीक आहे, कारवाई तर करायलाच पाहिजे, कारण की हे खूप अनहेल्दी ना, पायानी मळत आहे म्हणजे. पण पाणीपुरी तसं पण तिथलं पाणी आणि ते चिंचेचं पण पाणी बरंच खराब असतं. आपल्याला खायला ते चांगलं वाटतं, पण त्यातले भरपूर किटाणू आणि जम्स आपल्याला लागतात, त्याच्यामुळे नस खाणं बरं असतं त्या पाणीपुरी. हे आपल्याला फक्त एवढंच वाटतं, तर त्याला म्हणजे त्याच्यासाठी दुसरं काही चांगल्या गोष्टी खायला हव्यात असं मला वाटतं. पुण्यातील दापोडी ही दुसरी धारावी आहे. इथं विशालकाय झोपटपट्ट्यांचं साम्राज्य आहे. या ठिकाणी परप्रांतीयांची संख्या देखील भरपूर आहे. याच परिसरात हा किळसवाणा प्रकार सुरू होता. आम्ही मित्र आताच पाणीपुरी खायला चाललेलो. आमचा विचार होता आता पाणीपुरी खाण्याचा, पण व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आल्याबद्दल, ते बघितल्याबद्दल पाणीपुरी खाण्याची इच्छा होत नाही आहे आम्हाला खूपच. तो व्हिडिओ आताच नवीन आला आहे व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला मला एक मित्राने पाठवला, आम्ही आताच बघितला तो. पाणीपुरी खाण्यास जाणार होतो तर कॅन्सल केला आम्ही. व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कामगार काम करतायत. यावेळी व्हिडिओ काढणारी व्यक्ती त्यांच्याशी बोलत सुद्धा आहे. अस्वच्छ असणाऱ्या या जागेत सुरू असलेला हा प्रकार पाहून यापुढे पाणीपुरी खाताना अनेक जण नक्की विचार करतील हे मात्र खरंय. आता जो व्हिडिओ आपण बघितला आहे त्यात जो पाणीपुरी तयार करण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे तो अतिशय किळस होणा प्रकार आहे. आणि अशा प्रकारे पायानं पाणीपुरी तुडवल्यामुळे जे काही दुष्परिणाम होतात त्यात उलट्या, जुलाब, टायफॉइड, कॉलरा यासारखे आजार होऊ शकतात खाणाऱ्यामध्ये. आणि यात मोस्टली खाण्याचं प्रमाण लहान मुलांमध्ये जास्त असल्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर याचे फार भीषण परिणाम होऊ शकतात. यासाठी पालकांनी आपल्या मुलांना कुठलीही वस्तू खायला देण्यासाठी किंवा स्वतःही खाण्यासाठी ज्या ठिकाणी कॉर्पोरेशनचे परवानेधारक स्टॉल असतील अशाच ठिकाणी सहसा खावे, ज्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाते अशा ठिकाणीच अन्नपदार्थ खावेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न औषध प्रशासनाला देखील जाग आली आहे आणि त्यानंतरच धाड टाकून कारवाई करण्यात आली आहे. मात्र यासारख्या असंख्य पाणीपुरीवाल्यांवर देखील नजर ठेवली जाणार का, असा प्रश्न या निमित्ताने नक्कीच उपस्थित होतोय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड. महापालिकेत पहिल्यांदाच बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपने आपल्या 2 वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये शहराच्या विकासासाठी आणि पुणेकरांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक योजना प्रस्तावित केल्या. परंतु गेल्या 2 वर्षात यापैकी अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्यात. शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून प्रशासन आणि सत्ताधारी दरवर्षी अंदाजपत्रकांमध्ये विविध योजना प्रस्तावित करतात. महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपने आपले पहिले अंदाजपत्रक सादर करताना आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावाने पुणेकरांसाठी अनेक योजना प्रस्तावित केल्यात. यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय, सावित्रीबाई फुले नर्सिंग कॉलेज, शिवसृष्टी, कुंडलिका वरसगाव योजना, ई लर्निंग स्कूल, भामा आसकट प्रकल्प, योगा केंद्र, मराठी माध्यम मॉडेल स्कूल, समुद्री जैवविविधता केंद्र उभारणे, पांजरपोळ सुरू करणे, ज्येष्ठ नागरिक भवन आदी अनेक योजना प्रस्तावित केल्या आहेत. परंतु 2 वर्ष झाली तरी अद्याप ही अनेक योजना केवळ कागदावरच राहिल्या आहेत. हरे राम हरे कृष्णाचा गजर करत पुण्यातील रस्त्यावरून श्री जगन्नाथांची रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. भगवान श्रीकृष्ण, वासुदेव, महादेव शंकर, प्रभू श्रीराम, नरसिंह आदी देवांची वेशभूषा विशेष आकर्षण यावेळी ठरत होती. या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. इस्कॉन हरिकृष्ण संस्थेच्या वतीने रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून रथयात्रेचे हे 5वे वर्ष आहे. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळापासून निघालेली यात्रा टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, नारायणपेठ मार्गे ओंकारेश्वर मंदिराजवळून जंगली महाराज रस्ता, लोकमान्य टिळक चौकातनं पुन्हा टिळक रस्ता मार्गे सर परशुराम महाविद्यालयात आली. ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरीमध्ये असलेल्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची रथयात्रा जगातील 170 देशांमध्ये काढली जाते, त्याचंच एक प्रतीक म्हणून पुण्यातही ती काढण्यात आली आहे. खेळता खेळता घराच्या दरवाजाचं लॉक लागल्याने 2 चिमुकल्या फ्लॅटमध्ये अडकल्या होत्या. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दीड तासानंतर त्या दोन चिमुकल्यांची सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. खेळता खेळता दरवाजा लागल्याने त्या दोघी फ्लॅटमध्ये अडकून पडल्या. याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळताच कोंडवा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलींची सुटका केली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. हेल्मेट नसल्यास पोलिसांनी दंड न आकारता व्यावहारिक मार्ग अवलंबावा, पालकमंत्री गिरीश बापट यांचं पोलिसांना आव्हान. यंदाच्या मोसमातील पहिला कर्नाटक हापूस आंबा पुण्यात दाखल. पिंपरी चिंचवडच्या आळंदीजवळ वडमुखवाडी येथे एकाच कुटुंबातील 5 जणांना झाली विषबाधा. आणि पत्रकारांच्या पेन्शनचा विषय लवकरच मार्गी लागणार, पालकमंत्री गिरीश बापट यांचं आश्वासन. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.